गप्पा गोष्टी चालल्यात संध्याकाळी यांच्या. आणि काय गप्पा गोष्टी चालल्यात? झोप चालले का? झोपले आमचे भंडारी इकडं. अगं तू कविता किती इतली बोलली मग अशी? दुसरी ती का तिसरीतली? किती इतली कविता? मग अशी गाणं म्हणली ना तू, कविता कविता, किती इतली बोलली तू? दुसरीतली का तिसरीतली? पाडळकर आजी सांगा तुम्ही, कुंभारला सर्दीमुळे ऐकायला नाही गेले काहीच? अरे दादा विचारत होता काय ग तू कानात हे कापूस घातलाय का, कापूस घातलाय का म्हणून विचार ना तू. मग अशी कविता किती इतली म्हणली म्हणून तू कानात कापूस घातलाय? काय घातलाय ऐकू येत नाही तुला. मग तुला ऐकू काय? आणि हिनं काय केलं हे डोक्यात काळ? काय लावलं हिनं? कधी लावली हिनं मेहंदी? मेहंदी लावली. एवढी हिला सर्दी झाली आहे त्या दिवशी तर मी हिला मेहंदी लावली. कविता म्हटलेली हे बघा अशी काहीतरी करते. ती किती लागत होती तिसरी वांग्याला तिला ऐकायला. आपण एक बोलतो ती नाही एक बोलायला लागली. कुंभार मावशी बोलते त्यापासून पाणी प्यायला लागली. आता ऐकतच नाही तर काय? ऐकू येत नाही. बोल ना कविता. मगाशी कविता कुठची म्हटलेली? कितवीची? मगाशी तू मगाशी बोलत होती ना. जवळ जा मृदुलाजी, तिच्या जवळ जाऊन बोल. तिला आता ऐकायला चिन्ह. अगं तू मगाशी कविता बोलत होती ना, ती कितवीची होती? पण बोलली पण बोलली. देवा म्हणत होती की नाही छान पैकी ते लोक आले होते तेव्हा. ती कितवीची होती? दुसरीची का तिसरीची? मग अशी कविता बोलत होती ना, हे घेऊन माईक हातामध्ये, माईक हातामध्ये घेतला होता ना. आणि माईक घेऊन छान बोलत होती. मध्ये बोलत होता म्हटली का मी? कविता कविता ऐकून बी. मग अशी कविता बोलली किती इतली म्हटली? दुसरीतली का तिसरीतली? मग अशी कविता नाही बोलली तू? ते लोक पाहुणे आले होते तेव्हा बोलत नव्हती का? पडला मॅडमला माणसाला का? मॅडमला बायका होत्या ना उभ्या. अग मृदुलाजी मृदुलाजी ऐक ना, तिला व्यवस्थित सांग. मगाशी जी गाणं बोललीस ना तू, ते कुठलं होतं गाणं? म्हण गाणं गाणं म्हण मोठ्याने. अग तू मगाशी गाणं म्हटलंय ना ते कुठचं होतं गाणं? गाणं म्हणत होती ना तोंडानी ती लहान लहान बच्चडे होते दे सोनू, त्यांच्या पुढे येत नाही का म्हणत होती तू? लगेच मॅडमनी सांगितल्यावर म्हणाली तू कितवीची ती? काहींची भाषा कळ बरोबर. आता मी बोलून बघते, आता सगळे समजावून झाले, आता मी बोलून बघते. कुंभार तू मगाशी गाणं नाही का बोलला? कविता नाही का बोलली तू? कविता 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 काय गाणं? हा कविता कविता गाणं 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 जग हिरवे. हा कुठलं बोलल तू? कितवीच? तुम्हाला तुम्हाला बोलले नाही, तुम्हाला नाही बोलले. अग गाणं 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 मगाशी नाही का तू गाणं म्हणली? लाऊड स्पीकर. हा आता म्हणून दाखव ना, आता म्हणून दाखवायचं का? तसं तुम्ही कुंभार सांगता. हे तुम्ही काग तसं सांगताय? कोणी काय बोलत? श्रावण यांच्याकडून श्रावण घेतला तर मी बरोबर म्हटलं की कुठे मला म्हणतात तसं म्हणा की तुम्ही आता काय म्हणतात? आवाज आवाज असं हात करतो मग हात हात करत श्रावण घ्या श्रावण बरोबर माझ्या म्हणाय मग काय तर माझं यादीच हात काय म्हणजे किती घाबरले माझ्या घाबरून गेले. नाही 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 तू घाबरू नको. बर तू म्हण आता, तू म्हण म्हण आता म्हण 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 म्हण
हाँ उभा राहून म्हणणार आहे तू, ये इकड़ इकड़ ये इकड़ येऊन म्हणणार आहे ती। हाँ थाम इकड़ बसून म्हणणार आहे। हाँ मना मोठ्याने सकाळचीच मन दुसरी मन नाच करू चुम चुम छन नाच मी पयली ही दुसरी ती तिसरी मी दुसरी सुंदर पंख हल पसरू चुम चुम छन नाच करू गगन वरी जग अवगे फेर दरी चुम चुम छन नाच करू रात पड़े चांद झड़े उठती रात किड़े हलती डुलती ताल धरू चुम चुम छन नाच करू गगन वरी नाच करी जग अवगे फेर दरी चुम चुम छन नाच करू गौरी रवे हलूत रवे लग बग हाथ धरू चुम चुम छन नाच करू जग अवगे फेर दरी पूर्व दिशा परत फिरू चुम चुम छन नाच करू। छान टाळ्या वाजवा मस्त आहे सगळ्यांनी। हेच म्हटलेलो आम्ही, हां ही गाणं म्हण म्हटलं होतं तिनं दुसरं संध्याकाळच्या किड्यांचं गाणं म्हटलं मस्त आवाज द्यायचं घ्या ज्याच्याकडून घेतला असं मी बरोबर आवाज दिला पण असं हाताने करते। पण मला एक सांग तू मेहंदी का लावली कशी असते बघितलं का डबा गुतून पाडे पाणी द्यायला लागत ना डबा। पण संध्याकाळचा टाइम आहे ग माझी आई ऐकून घे एखादं पाय दिलं म्हणजे चाळलं म्हणजे मी काय करू कसे हसते बघितलं बस खाली औषध पाजले खोकल्याचं आता खोकला येतोय तब्येत बरी नाही आणि होती तेवढी मेहंदी तेवढी सगळीच ओतून टाकली तरी संध्याकाळी असे गोळ्या मेळ्याने इथं बसतात आणि एकमेकाशी गप्पा वगैरे गोष्टी करतात आणि काहीतरी कॉमेडी करतात हसतात जेवण झालेले आणि औषध वगैरे पाजलेले आहेत खोकल्याचे सगळं झालेले इकडं बसलेत। पण आमच्या कुंभारला झालेली आहे सर्दी त्याच्यामुळे आमच्या कुंभारला काहीच ऐकू येत नाही। आ थकले ग मेहंदी लावले बघा ना हिला लक्ष ठेवत जावा तुम्ही लोक। तर काल छोटी छोटी मुलं आली होती आणि ती गाणं ह्यांना खूप आवडलेले तर हे बोलतायत की मला ते गाणं आम्हाला म्हणायचंय तर म्हणा चला कसं म्हणत होती ती मुलं पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती माझ्या पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती मांडीवर बसले गणपती बसले गणपती आणि गणपती आणला टुकमुक बघतय कसा है हे बघा हे बघा हे बघा संध्याकाळचा टाइम आहे हे बघा कसे मस्ती करतायत हे असं लागतं ह्यांना सगळ्याला हे बघा एक हात कामातून गेलेला आहे। नाही नाही छान छान विसरत नाहीयेत लहान लेकरावाची काल आज सकाळपासून त्यांना आनंद वाटतो आणि मस्त छान छान। तर हे आमचा असं चाललेला असतं संध्याकाळी धांगडधिंगा ह्या आजी लोकांचा काही आमच्याकडे गेस्ट येऊन गेले की ह्यांना आठवतात
आणि हे सगळे गप्पा मारतात, मस्त एन्जॉय करतात आणि यांनी असंच राहावं, यांच्या चेहऱ्यावर कायम ही हसू राहावं, हीच माझी देवाकडे प्रार्थना असेल. तर आमच्या अशाच गप्पा चालू राहणार आहेत, हे गप्पा काय आमच्या थांबणाऱ्या नाहीयेत. तर सगळे म्हणा शुभ रात्री. शुभ रात्री. तर आज ते ताई इकडे आलेले आहेत, त्यांची बहीण आणि ते दोघी आलेले आहेत, तर त्यांची ओळख आपण करून घेऊया इकडं. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाटतं दोघींचा पण, तर त्या दोघींनी इथं सेलिब्रेट करायचं ठरवलं. आणि ताई ते खूप लांब राहतात, तर चतुर्शिंगीला राहतात, तर ते आपल्या वृद्धाश्रमाला युट्यूबच्या माध्यमातून बघून भेटायला आल्या. आणि सहा बहिणी आहेत ना तुम्ही? सहा बहिणी आहेत. तर तुम्ही तुमचं नाव? माझं पल्लवी विनोद हेमाडे नाव आहे माझं, आईकडचं पल्लवी सुरेंद्र गाबणे आहे. तर यांनी यांच्या वडिलांचं जेवण दिलं होतं आपल्या वृद्धाश्रमाला, तर आज त्यांचं जेवण आहे. तर ताईंचं नाव? ताई पूर्ण. आणि राहायला कुठे तुम्ही? हडप सर. राजे दोघी आलेले आहेत आपल्याकडे. बार दिन ये आए बार बार दिल ये गाए आप जियो हजारो सा ये मेरी है. राज ताईंचा वाढदिवस आहे, तर ते चतुर्शिंगीच्या जवळपास राहतात, तर ते रात्री बहिणीकडे आल्या आणि तिथून माझ्याकडे आल्यात. तर त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसाचं जेवण इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांना दिलेलं आहे आणि खूप छान खाऊ आणला त्यांच्यासाठी. पण आज आम्ही साधं जेवण बनवलेलं आहे, ताईंना सांगितलं की तेलकट वगैरे काही बनवणार नाही आम्ही. तर आता ताईला सांगू द्यायला आपण. तर ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आयुष्य लावो, तुम्ही निरोगी राहो आणि ईश्वर तुमची खूप सारी प्रगती करेल. तर हॅपी बर्थडे. जेवायला वाढून झालेलं आहे, ताईंनी खूप मदत केली जेवण वाढायला. आणि करा जेवण मग सगळेजण. खूप सारे पाहुणे होते आपल्याकडे, भेटायला येत होते. आणि खूप मस्त दिवस गेलेला आहे रविवारचा आपला. आणि आता एका ताईचं जेवण आहे आपल्याला दिलेलं, तर ते जेवणाची सुरुवात केलेली आहे वाढायची वगैरे इकडं. तर मी आता जेवण वाढून ठेवले, आता न उशीर करता आजी आजोबांना आपण जेवण देऊया. तर हे जेवण आहे, साधं सिंपल जेवण आहे. मसाले भात बनवला आहे आम्ही आणि आज तेलकट म्हणजे काहीच नाही आहे. सोनपापडी दिलेली आहे आपण. तर आजचं हे जेवण कोणी दिले ते मी सांगणार आहे पुढे. तर कुंभार मॅडम इकडं थांबलेले आहेत. संध्याकाळचे आता 8 वाजतायत. जुलीचा खाली कालवा चालला आहे सगळा. धरा कुंभार मॅडम. तर आजचं आपलं वृद्धाश्रमातलं जेवण संध्याकाळचं अनिता रमेश चौधरी यांच्या कुटुंबाकडून व यांच्याकडून, यांच्या सासूबाई व सासरे जाऊबाई यांच्या पित्तार्थ्याचं आज शोध वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांना दिलेलं आहे. तर आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो सगळे. आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप सुख समृद्धी ऐश्वर लागो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना असेल. तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद आहे आजी आजोबांचा. धन्यवाद तुम्ही जेवण दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप सारा आशीर्वाद आणि करा जेवण.